हॅलो एव्हरी वन सारिका जॅथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सत्यनारायणचा प्रसाद बनवणार आहे एकदम छान इझी पद्धतीनं हा प्रसाद बनवणार आहे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा आता आपण हा प्रसाद सव्वा वाटीच्या प्रमाणात बनवणार आहे सव्वाच्या प्रमाणात हा प्रसाद बनवायचा असतो तुम्ही सव्वा वाटीचा बनवू शकता किंवा भांड्याच्या प्रमाणानं सव्वा घेऊ शकता किंवा सव्वा किलोही घेऊ शकता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घेऊ शकता आता इथं आपण तूप गरम केलेलं आहे मी त्याच्यामध्ये बारीक रवा घालणार आहे बा रवा एकदम बारीक घ्यायचा आणि इथं आपण सव्वा सवा वाटी तूप घेतलेला आहे आणि सवा वाटी रवाही घेतलेला आहे छान आता आपण तूपामध्ये रवा छान कलर चेंज होईस तोपर्यंत छान प्रकारे भाजून घ्यायचा अशा प्रकारे छान आता आपण पाच मिनटं रवा छान भाजून घेणार आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आणि बारीक फ्लेमवरती छान प्रकारे असा रवा भाजत राहायचं रवा छान भाजला की आपला हा सत्यनारायणचा प्रसाद खूप छान होतो त्यामुळे रवा छान भाजून घ्या रवा पाच मिनटं झाल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले आहे आठदा काजू आठदा बदाम थोडेसे चारोळे आणि थोडे खिसमीस असे मी सर्व ड्रायफ्रूट पण घातलेले आहे आपण हे रव्यासोबत ड्रायफ्रूटही छान भाजून घ्यायचे छान प्रकारे आपण ड्रायफ्रूट आणि रवा अजून पाच मिनटं छान कलर चेंज होईस तोपर्यंत भाजणार आहे पाहू शकता अशा प्रकारे कलर चेंज होईस तोपर्यंत आपण हे सर्व भाजून घेतलेलं आहे अगदी छान प्रकारे आपलं रवा भाजला गेला पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये एक बारीक चिरून केळ घेतलेला आहे ते घालणार आहे सत्यनारायणच्या प्रसादामध्ये केळ घालतात छान बारीक तुकडे करून केळायचे घ्यायचे आणि तेही रव्यासोबत छान परतत राहायचे दोन मिनटं छान केळ पण रव्यासोबत छान प्रकारे तुपात भाजलं जातं पाहू शकताय सर्व छान आता भाजलं गेलेलं आहे रवा छान कलर चेंज झालेला आहे आणि केळही छान परतलं गेलेलं आहे आता आपण तोपर्यंत साईडच्या भांड्यामध्ये अर्धा लिटर छान दूध उकळून घेणार आहे उकळलेलं दूध आता आपण ह्या रव्यामध्ये घालणार आहे थोडं थोडं करत घालायचं आणि हळूहळू घालत राहायचं गॅसची फ्लेम बारीक करायची आणि गरमच असताना घालायचं म्हणजे छान हा रवा फुलला जातो आणि एकदम छान अशा चा प्रकारे मौसूत असा शिरा होतो पाहू शकताय सर्व मी दूध घातलेलं आहे छान मोकळा होतो आणि एकदम सॉफ्ट असा शिरा होतो आता पण त्याच्यामध्ये सव्वा वाटी साखर घातलेली आहे सव्वा वाटी रव्यामध्ये सव्वा वाटी साखर घातलेली आहे साखर छान आता आपण मिक्स करून घ्यायची दोन मिनिटात आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं चा, आणि छान स्टीम देऊन घ्यायची पाहू शकता किती सुंदर असा मोकळा आणि एकदम छान असा चा, सत्यनारायणचा प्रसाद बनलेला आहे आता आपण थोडीशी त्याच्यामध्ये आठ दाव आ, वेलची सोलून घेऊन त्याची पावडर करून घातलेली आहे अशा प्रकारे हा सत्यनारायणचा प्रसाद रेडी झालेला आहे खूप छान होतो मोकळा आणि एकदम सॉफ्ट खूप टेस्टी असा होतो अजिबात चिकट नाही होत रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू